राज्यातील बळीराजाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे, उष्णतेच्या लाटेमुळे शेतीच्या कामांवर परिणाम, भाज्यांचे भाव कडाडले, आंबाही झाला महाग आणि राज्यातील तीन भुईमुगवाणांना राष्ट्रीय स्तर प्रसारणासाठी मान्यता. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपलं स्वागत. जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस राज्यात हजेरी लावणारा मान्सून यंदा अद्याप आला नसल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे त्याच्या आगमनाकडे लागले आहेत. दक्षिण अरबी समुद्रात आज कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा वेधशाळेचा अंदाज असून यानंतर एकाच जागी स्थिर असलेला मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनने केरळ, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मुक्काम ठोकला आहे. येत्या दोन दिवसात दक्षिण अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटकचा आतील भाग आणि ईशान्येकडील राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या 24 तासात गोव्यासह महाराष्ट्रात, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 जूनला राज्यात हजेरी लावणारा मोसमी पावसानं यंदा काहीसा विलंब केला असला तरी त्यानं आता फार वाट पाहायला न लावता लवकर यावं आणि भरपूर बरसावं अशी अपेक्षा राज्यातील बळीराजा व्यक्त करीत आहे. मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी राज्यात सध्या निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शेतीच्या मशागतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. विशेषतः विदर्भात अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानं शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागातही उष्णतेची लाट असल्यानं पूर्व मशागतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. उन्हाचा कडाका कायम असल्यामुळे पुण्याच्या बाजारपेठेत पालेभाज्यांसह काही फळभाज्याही महागल्या आहेत. कांदा, गवार, भेंडी, टोमॅटो, दोडका, फ्लॉवर, सिमला मिरची आणि शेवगा यांचे भाव वाढले असून हिरवी मिरची आणि काकडीचा भावही 10 ते 20% वधारला आहे. पालेभाज्यांचे भावही तेजीत असून किरकोळ बाजारपेठेत कोथिंबिरीच्या जुडीचा दर 15 ते 20 रुपयांपर्यंत गेला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी तो राज्यात अद्याप आलेला नाही. पावसाला सुरुवात झाल्यानंतर सध्या कडाडलेले भाज्यांचे भाव काही प्रमाणात कमी होतील असं व्यापारी वर्गानं सांगितलं. भाज्यांप्रमाणेच आंब्याचा सीझन संपत आला असून आवक कमी झाल्यानं कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस आंब्याच्या किमतीत वाढ झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जळगाव आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील तेलबिया संशोधन केंद्रांनी संशोधित केलेल्या 3 भुईमुगवाणांना राष्ट्रीय स्तरावर प्रसारणासाठी मान्यता मिळाली आहे. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं, पानं खाणाऱ्या अळ्यांना प्रतिकारक्षम असलेलं हे तिन्ही वाण लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत. अखिल भारतीय समन्वित भुईमुग संशोधन प्रकल्पाची वार्षिक बैठक कोइंबतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठात 27 ते 29 मे दरम्यान झाली. सोलापूर विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या वतीनं हवामानावर आधारित करडई पीक संरक्षणाच्या 2 शिफारसी विकसित करण्यात आल्या आहेत. या शिफारशींना कोकण कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे. साधारणपणे 1 आठवडा अगोदर अचूक अंदाज वर्तवणं या समीकरणानं शक्य आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर व्ही बी आकाशे, डॉक्टर डी आर मुरुमकर, डॉक्टर जे डी जाधव, व्ही आर बावडेकर आणि डॉक्टर एस के शिंदे यांनी हे समीकरण विकसित केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीतील हवामान घटकांचा तसंच करडईवरील मावाकिडी आणि अल्टरनेरिया ठिपके रोगाच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करून 1 आठवडा आधी अंदाज वर्तवणं शक्य असणारं हे समीकरण त्यांनी तयार केलं आहे. पेरणीचा हंगाम जवळ येत आहे, त्यासाठी बियाणं, खतं, औषधं यांची जमाजमा करणं आवश्यक आहे. हंगामाची पूर्वतयारी म्हणून ज्या पिकांची लागवड करावायची आहे त्या पिकांचं बियाणं उपलब्ध करून ठेवावं. जमीन भुसभुशीत राहावी, पिकांच्या मुळ्या खोलवर जाव्यात म्हणून जमिनीची कुळवणी करावी. जमिनीतील पूर्वीच्या पिकांचे अवशेष, काडी कचरा, दगडगोटे वेचून गोळा करावेत. जमीन समपातळीत करावी. जमिनीची बांधबंदिस्ती करून घ्यावी. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये.
बाजरी कमाल 1,850 रुपये, किमान 1,350 रुपये, गहू कमाल 2,800 रुपये, किमान 1,500 रुपये, ज्वारी शाळू कमाल 3,500 रुपये, किमान 1,600 रुपये, मका कमाल 1,400 रुपये, किमान 1,300 रुपये, तांदूळ कमाल 5,500 रुपये, किमान 1,700 रुपये, गूळ कमाल 3,800 रुपये, किमान 2,600 रुपये, धणे कमाल 9,500 रुपये, किमान 7,400 रुपये, लाल मिरची कमाल 8,000 रुपये आणि किमान 7,000 रुपये। कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या। कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात हवामान मुख्यतः कोरडं राहील। आणि आता इशारा, येत्या 48 तासात विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे। मुंबई कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 30 अंश सेल्सिअस। पुणे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस, किमान तापमान 31 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस। सांगली कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस। सातारा कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस। आणि सोलापूर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषीवार्ता। पुन्हा भेटूया पुढील कृषीवार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। हे घे आणखी सांग बस। अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय, आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगाने भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीने नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंब युक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। असं म्हणतात की शेती म्हणजे बिनभरवशाचा व्यवसाय, कारण पावसाचं प्रमाण, उपलब्ध पाणी साठा, हवामान आणि जमिनीचा कस या सगळ्या घटकांवर शेतीचं उत्पादन अवलंबून असतं। जागतिक तापमान वाढीमुळे आजकाल निसर्गाचाही समतोल बिघडतोय, म्हणूनच सध्या सगळीकडे लहरी हवामानामुळे पिकांचं होणारं नुकसान आणि शेतकऱ्यांपुढे असलेल्या अनेक समस्या यांची चर्चा होते आहे। पण अशा नकारात्मक वातावरणातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हवा, पाणी आणि मातीशी जमवून घेत पारंपरिक शेतीला आधुनिक रूप देणारे आणि शेतीतूनच
आपला विकास साधणारे काही प्रगतिशील शेतकरी आहेत. मुक्काम पोस्ट घाटदरे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथले लक्ष्मण सोळसकर हे असेच एक प्रगतिशील शेतकरी. परंपरागत वडलोपर्जित शेती उद्योग करीत असताना संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्यांची अतिशय हालाकीची परिस्थिती होतीच. त्यास अनुसरूनच आमचे कुटुंबसुद्धा अशी हालाकीच्या परिस्थितीत कोरडवाहू शेती करत होते, परंतु त्याच्यातून आर्थिक उत्पन्न किंवा लाभ असा काही होत नव्हता. व शेतीच करायचा असा निश्चय केल्यानंतर आमच्या कुटुंबानं वेगवेगळे प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून शेतामध्ये 1998 पासून ह्या शेती व्यवसायामध्ये नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. तर या प्रक्षेत्रामध्ये सुमारे 10 एकर क्षेत्रावर अतिशय पडीक माळरान खड्ड्या खुड्ड्याची आणि काटेरी वनस्पतीची ही सगळी जमीन होती. ती जमीन आम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टर आणि इतर यंत्राच्या साह्यानं समतलमध्ये तयार केली, बांधबंदिस्ती केली आणि विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून ठिबक सिंचनाच्या साह्यानं विविध फळबागांचा त्यामध्ये लागवड केली. सोळसकरांकडे असलेली जमीन म्हणजे एक उजाड माळरान होतं. या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे, आसपास उपलब्ध असलेला पाणीसाठाही कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये फळबागा लावणं आणि त्या वाढवणं खूपच अवघड काम असतं. पण उपलब्ध असलेल्या पाण्याचं योग्य ते नियोजन केलं गेलं आणि जमिनीच्या कसाचा विचार करून योग्य प्रमाणात खत दिलं गेलं तर माळरानावर फळबागा लावण्याचं अवघड कामही सहज साध्य होऊ शकतं. दुष्काळाशी सामना करावा लागला 2002-2003-2004 मध्ये, तरी सुद्धा आमचं कुटुंब न डगमगता पुन्हा नव्यानं त्या शेतीमध्ये लक्ष घालून नवीन प्रयोग सुरू केले. व त्याच्यामध्ये दुष्काळामध्ये आंबा गेला, परंतु आवळ्याची फार मोठ्या प्रमाणावर आम्ही लागवड केली होती. सामुदायिक पद्धतीनं कृषी विभागाच्या मदतीनं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि आज 10-12 वर्षानंतर त्या आवळ्यापासून आम्हाला उत्पन्न सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीनं शेवगा, PKM1 जातीचा कोईमतूरचा शेवगा, पेरू, चिकू, आंबा, नारळ यांची लागवड आम्ही पुन्हा केली. त्याचबरोबरीनं बागायती शेतीमध्ये ऊस, आले, भुईमुंग, तेलबियांची करडईची शेती सुरू केली आणि या माळरानाचं पूर्णपणे अतिशय खडतर परिश्रमानं, कष्टानं आणि नवीन नवीन प्रयोग राबवून आम्ही त्याचं नंदनवनामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो आहे आजही. आणि आम्हाला आजच्या 10-12 वर्षाच्या कालावधीनंतर त्याच्यामध्ये निश्चितच यश आलेलं आहे. आत्ता आम्ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करताना आणि पाण्याची बचत व्हावी, पुढं पाणी टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातनं ठिबक सिंचनाचा आणि फवार सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करतोय. फळबागांच्या जोडीला दुग्ध व्यवसाय केला गेला तर तो फायद्याचा ठरतो. यामुळे दुधाचं उत्पादन तर मिळतंच, पण गोमूत्र आणि शेणखत हे फळबागांसाठी वापरता येतं. आम्ही खिलार गाई गोवंश जतन करण्याच्या दृष्टिकोनातून गेली 15-20 वर्ष खिलार गाईचं जतन आम्ही करतोय. त्यापासून गोवंश निर्मितीही करतो आणि त्याचा उपयोग सेंद्रिय गोमूत्र शेती आणि सेंद्रिय शेतीसाठी करीत आहोत. त्याच्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होत आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी आम्ही त्यातून प्रयत्नशील आहोत. आजकाल कृषी पर्यटन लोकप्रिय होत आहे. वेगवेगळ्या पिकांची आणि फळबागांची माहिती घेत खेड्यात राहून ग्रामीण जीवन जवळून अनुभवण्यासाठी कृषी पर्यटनाला पसंती दिली जाते. म्हणूनच सोळसकर कुटुंबियांचा कृषी पर्यटन सुरू करण्याचा विचार आहे. ही शेती पाहण्यासाठी खंडाळा लोणंद रस्त्यालगत असल्यामुळं बऱ्याच जणांचा हा बघण्याकडे कल असतो आणि विविध नवशेतकरी आमच्या शेती प्रक्षेत्राला भेट देऊन माहिती घेत असतात. आम्ही माहितीचं देवाणघेवाण करत असतो. याचाच परिणाम म्हणून शासनाच्या वतीनं आम्हा पती पत्नी उभयतांना कृषी प्रचारक म्हणून नेमणूक झालेली होती. आम्ही कृषी प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, कृषी सहलीमध्ये सहभाग घेत असतो, शासनाच्या विविध योजनांचे राबवणूक करत असतो आणि ही माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देत असतो. विशेषतः तरुणांनी शेतीकडे वळावं म्हणून आम्ही आमचे प्रयोग त्यांच्या सानिध्यात घालवत असतो. आता यापुढं अजूनही आर्थिक फायदा व्हावा, शेतीचं बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, लोकांचा विशेषतः युवकांचा कल वाढावा म्हणून आम्ही याच्यामध्ये काही नवीन प्रयोग करण्याच्या भविष्यात विचारात आहोत. त्यामध्ये फळ प्रक्रिया उद्योग आणि त्याचबरोबरीनं ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन याला चालना देण्यासाठी कृषी तळे,
यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माणसाच्या मनात जिद्द असेल, परंपरेची चौकट मोडून पुढे जाण्याचं धाडस असेल आणि आत्मविश्वास असेल तर शेतीसारख्या कष्टाच्या व्यवसायातही त्याला कुटुंबाची साथ मिळू शकते. सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खत आणि शेण खताचा, कोंबडी खताचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करून अधिकाधिक उत्पन्न कसं येईल, नवीन नवीन फळपिकांच्या जातींची लागवड करून त्यामधून आम्ही उत्पन्न घेण्याचा अतिशय कष्टानं आणि कसोशीनं प्रयत्न करतोय. याच्यामध्ये माझे आई वडील, पत्नी, मुलं या सगळ्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर कष्ट करण्यामध्ये असतो. रात्रंदिवस ते आम्ही त्यासाठी गावात बंगल्याचं घर असलेलं सोडून शेतावरच राहायला आलो की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये काम करता येईल, शेतावरती कामं करून त्यातनं उत्पन्न मिळवता येईल या दृष्टिकोनानं आम्ही प्रयत्नशील आहोत. नैसर्गिक समस्यांमुळे निराश न होता जर आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिक रूप देता आलं तर बिनभरवशाचा समजला जाणारा शेती व्यवसाय खात्रीनं लाभदायक ठरू शकतो आणि उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा चमत्कार घडू शकतो हेच सोळसकर कुटुंबियांनी दाखवून दिलं आहे. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खत योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात मातीत राबणाऱ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं महत्त्वाचं काम करत असतात ते कृषी अधिकारी. पिकाचं उत्पादन भरघोस यावं आणि ते दर्जेदार असावं यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे खत. पण रासायनिक खतं जमिनीचा कस वाढवण्यापेक्षा तिचं नुकसानच जास्त करतात. म्हणूनच सध्या सेंद्रिय खतांचं महत्त्व वाढलंय, त्यामुळे सेंद्रिय खत निर्मिती हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. सरकारनं मनरेगा अंतर्गत गांडूळ खत निर्मितीसाठी नॅडप ही एक विशेष योजना कार्यान्वित केली आहे आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं आज अनेक ग्रामीण युवक आणि बचत गट यात सहभागी झाले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आपल्या सर्व शेतकरी बंधूंना माहीत आहे की महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याच्यामध्ये शेतीशी निगडीत असणारी नॅडप ही योजना अतिशय चांगली, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीमधून जास्त उत्पादन मिळवून देणारी आणि पिकाचं उत्पादन वाढवणारी ही योजना आम्ही गेल्या 2 वर्षापासून मनरेगाच्या माध्यमातून ही योजना राबवत आहोत. आज आपण बघतो की शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती जर केली नाही तर रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत. रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळं शेतकऱ्यांना शेती परवडण्याशी होत चाललेली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की शेतीमध्ये ज्यावेळी युरियाचा वापर जास्त होतो त्यावेळी त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त वाढतं. रासायनिक खताचा दुरुपयोग झाल्यामुळं शेती ही निकृष्ट बनत चाललेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 पैसे येईनाशे झालेले आहेत. एकंदरीत जर आपण कारणं बघितलीत तर त्याला बरीच कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण जर असेल तर आपण जमिनीला जेवढं घेतो तेवढं देत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर या शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि सेंद्रिय खताचा वापर करत असतावेळी
आपल्याला मनरेगा योजनेच्या अंतर्गत आम्ही नॅडप ही योजना शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे। नॅडप युनिट तयार करताना त्यामध्ये असणारे बेड योग्य प्रकारे केलं गेलं पाहिजे। नॅडपसाठी बेड कसं तयार करावं, त्यात काय काय घालावं, त्याच्याकडे कसं लक्ष द्यावं आणि खत योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात निर्माण होण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे सगळं नॅडप युनिट चालवणाऱ्या व्यक्तींना सांगितलं जातं। ह्याला फारसा खर्च येत नाही, पण याचे फायदे अनेक आहेत। आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाच्या गाई म्हशी म्हणजे जनावरांच्या असतात, जनावरांचा काडी कचरा राहतो। बऱ्यापैकी आपल्याकडे काडी कचरा फळझाडांचा असेल किंवा इतर गवताचा असेल, शेतातील निघणाऱ्या तणांचा असेल, हे आपण फेकून देतो किंबहुना आपण त्याला काडी लावून पेटवून देतो। जर आपण असं केलं तर प्रदूषण वाढणार आहे, आपल्याला सेंद्रिय खत मिळणार नाही, आणि सेंद्रिय खत जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर अशा पद्धतीचं जर आपण युनिट बांधलं तर निश्चितच आपल्या जमिनीचा पोत सुधारेल। आपल्या जमिनीपासून येणारं उत्पादन, पिकापासून येणारं उत्पादन आहे, पिकाचं उत्पादन वाढेल, पिकाचा दर्जा सुधारेल आणि त्याहूनसुद्धा आपल्याला उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल। त्यासाठी हा जो बेड बांधतावेळी आपल्याला पक्क्या विटामध्ये बांधायचा आहे, 9 इंचीची वीट वापरायची आहे आणि याच्यामध्ये ह्याची जी साईज आहे नॅडपची ती 3.60 मीटर ही लांबी आहे। ह्या नॅडपची उंची जी आहे ती 0.90 मीटर आहे आणि दोन्ही बेडची जी रुंदी आहे ती 1.50 मीटर आहे। एवढ्या पद्धतीचं जर 2 बॉक्स तुम्ही जर बनवलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये असणारा काडी कचरा असेल, जनावरांचा पुढे राहिलेला जो मटेरियल असेल, आर्धवट उरलेलं जे मटेरियल असेल, ते जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर सर्वसाधारणामध्ये आपण जर व्यवस्थापन चांगलं केलं तर 2.5-3 महिन्यामध्ये चांगल्या प्रतीचं सेंद्रिय खत मिळायला काय हरकत नाही। जमिनीतून पिकं घेताना आपण जमिनीची पोषक मूल्य तिच्याकडून काढून घेत असतो, ती पुन्हा त्याच प्रमाणात जमिनीला परत दिली गेली पाहिजेत, तरच जमिनीचा कस टिकून राहील आणि हे काम सेंद्रिय खतांनीच केलं जाऊ शकतं। रासायनिक खतांमुळे पिकांवर होणारे दुष्परिणामही टाळले जातात आणि अशा सकस पिकाला बाजारामध्ये भावही चांगला मिळू शकतो। आणि असं जर तुम्ही केलं तर शेतकऱ्यांची जी ओरड आहे की बाबा आमच्या जमिनीला सेंद्रिय खताचा पुरवठा कमी पडतो, आमच्या जमिनीला रासायनिक खत जास्त वापरल्यामुळं आमचा खर्च हा जास्त वाढतो, तर ह्याच्यामध्ये त्या मर्यादा येणार आहेत। आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल आणि बंधूंनो, हे केल्यामुळं आपल्या समाजाचं म्हणा, आपल्या परिसराचं म्हणा किंबहुना आपल्या जमिनीचं म्हणा की आरोग्य चांगलं राहणार आहे। जमिनीचं आरोग्य राहण्यास इतकी चांगली मदत होणार आहे की जमिनीचा पोत सुधारेल, पाणी आपण देतो, पाणी ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, त्याच्याबरोबर रोगकिडीचं प्रमाण कमी होणार आहे, पिकाची वाढ चांगली होणार आहे आणि पीक रोगमुक्त झाल्यामुळं उत्पादन चांगलं मिळणार आहे। आणि उत्पादन नुसतं चांगलं मिळणार नाही, क्वालिटी दर्जाचं उत्पादन आपल्याला ह्याच्यापासून मिळणार आहे। नॅडपसारख्या योजनांमध्ये तयार झालेल्या सेंद्रिय खतांमुळे सकस भाजीपाला मिळेल आणि त्यामुळे मानवी जीवन तर आरोग्यपूर्ण होईलच, पण पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल आणि निसर्गही सदा संपन्न राहील। आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे। आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com।